नम्र विनंती, हे चैनल सब्सक्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। राजा लोकांनी बक्षिसे ठेवलेत ते लोक खरोखर धन्य होत। जी माणसं फुले वाटतात त्यांच्या हातात सदैव सुगंध दरवळत राहतो। आणि माणूस म्हणून जन्माला आलो तर माणसाची एक भूमिका सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक क्षेत्रात ज्या ज्या स्थळी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या धार्मिक स्थळ असो सांस्कृतिक स्थळ असो त्या ठिकाणी आपलं योगदान देणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून माननीय विलासरावजींनी या ठिकाणी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली। आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय उद्घाटिका या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय अश्विनीताई दौंडे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या भव्य विदर्भस्तरीय भव्य खंजरी स्पर्धेचं उद्घाटन झालं असं आपलं तोंडून आम्हा सर्वांना ऐकायचं आहे। आणि म्हणून मी अश्विनीताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून उद्घाटन झालं असं घोषित करावं। सन्माननीय अश्विनीताई। वेळ भरपूर निघून गेला आहे आणि मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे कारण लवकरच आपल्याला या स्पर्धेला सुरुवात करायची आहे। त्यामुळे मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की आज या ठिकाणी आपण श्री भगवान मुंगसाजी देव पुण्यतिथी सोहळा निमित्त या भक्तिमय व्यासपीठावर आयोजित केलेल्या विदर्भस्तरीय भव्य खंजरी स्पर्धा निमित्त उपस्थित झालेल्या सर्व स्पर्धकांना मी व माझ्या गावकऱ्यांच्या वतीने व तसेच माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते। आणि मी एवढंच सांगू इच्छिते की आज या ठिकाणी ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे ही एक स्पर्धा नसून ही एक नुसती स्पर्धा नसून या निमित्ताने आपली या ठिकाणी संस्कृती जपल्या जाते। आणि आपल्या गावातील लहान मुलांना एक भक्तिमय वारसा मिळावा या निमित्ताने ही स्पर्धा घेतलेली आहे। आणि अशाच प्रकारे आपल्या गावातील लहान मुले किंवा मोठे मुले सर्वांना या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांना मी एवढंच सांगू इच्छिते की या एवढ्या छान संधीचा लाभ घ्यावा। आणि सर्वांनी आपल्या या भक्तिमय वातावरणात रमून जावं आणि सर्वांनी आपल्या या वातावरणाला उपस्थिती दर्शवून आणि या संधीचा लाभ घेऊन सर्वांनी हा परिसर जो आहे हा पूर्ण भक्तिमय करून टाकावा। आणि बस एवढीच इच्छा आहे। आणि पुनश्च मी या स्पर्धक मंडळींचे स्वागत करते। धन्यवाद। आजच्या आज आणि उद्या होणाऱ्या या भजन स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी ज्या तज्ज्ञ संगीत तज्ज्ञांची या ठिकाणी या समितीनं निवड केली ते परीक्षक या ठिकाणी आलेले आहेत। ते परीक्षक आहेत आर्वीवरून आदरणीय गुरुवर्य पूजनीय बोबडे सरांचं आगमन झालंय तेव्हा सर्वांनी टाळ्या घालून त्यांचं स्वागत करावं। आदरणीय बोबडे सरांना विनंती करतो की या मंचावर आपण आपलं स्थान विराजमान करावं। त्याचबरोबर आमचे गुरुवर्य आणि या स्पर्धेचे सन्माननीय परीक्षक नेरपिंगळाईवरून आलेले माननीय भोजने सर सरांना सुद्धा विनंती करतो। सरांचं सुद्धा टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करावं। सरांनी या विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। आदरणीय बोबडे गुरुजी साहित्य विशारद आहेत, उत्कृष्ट व्हायलिन वादक आहेत आणि अख्ख्या विदर्भामध्ये सरांचा मोठा नाव लौकिक आहे। तेव्हा मी आदरणीय राजूभाऊ फुटाणे यांना विनंती करतो की सन्माननीय गुरुवर्य बोबडे सरांचं पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन स्वागत करावं।
यानंतर दुसरे सन्माननीय परीक्षक ज्यांच्या जोड मी सुद्धा संगीताचा क्लास लावला 2-3 वर्ष, ते आमचे सर्वात आवडते गुरु माननीय भोजने सरांचे या ठिकाणी उपस्थिती आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या गावातील उत्कृष्ट पॅडवादक महाराष्ट्रभर फिरतोय आणि या गावाचं नाव रोशन करतोय असा मयूर सावरकर याला मी सूचित करतो की त्याने पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय गुरुवर्य भोजने सरांचं स्वागत करावं। यानंतर आजच्या कार्यक्रमाचं नंतरचं पुष्प विणण्यासाठी